आज बैलपोळा भारतासारख्या कृषी प्रधान देशांमध्ये बैलांचं महत्व अधोरेखित करणारा सण, वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा राजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा सण, वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना आज शेतातील कामापासून आराम दिला जातो। वर्षभर बैल हा शेतकऱ्यांच्या आयुष्याशी जोडलेला असतो, पण याच बैलपोळा सणावर यंदा लंपी आजाराचा प्रादुर्भाव आहे। त्यामुळे प्रशासनाने पोळ्याच्या दिवशी बैल एकत्रित आणणं, बैलांची गावातून मिरवणूक काढणं यावर बंदी आणली आहे। बैल फिरवण्याच्या वेळेस अनेक पशुधन एकत्र येत असतात आणि त्यातून रोगाचा प्रसार होऊ शकतो, हे टाळण्यासाठी प्रशासनानं सक्तीचं पाऊल उचललं आहे। लातूर जिल्ह्यातील एकूण 10 तालुक्यातील 197 ईपी सेंटरमध्ये गोवर्गीय पशुधन लंपी चर्म रोग या सांसर्गिक रोगाने बाधित झाल्याचं आढळून आलं आहे। गोवर्गीय पशुधनामध्ये मरतुकीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्यामुळे लातूरचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गोवर्गीय पशुधनाचे बैल पोळा सणानिमित्त एकत्रित येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। तसंच जिल्ह्यातील सर्व पशुपालक आणि शेतकरी यांनी घरगुती स्वरूपात बैलपोळा सण साजरा करावा असं आवाहन करण्यात आलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।